नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये बत्तीस साईजचं प्रिन्सेस ब्लाऊजचं अस्तरवर कटिंग कसं करायचं हे बघणार आहे तर डायरेक्ट अस्तरवर इथे मी कटिंग करणार आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे दोन्ही वेगवेगळे कट करणार आहे तर त्यामुळे इथे फक्त पहिल्यांदा बॅक पार्ट कट करणार आहे तर फोल्ड करून अस्तर घेतलेलं आहे ओपन बाजू माझ्या ऑपोजिट साईडला आहे फोल्ड बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे खाली जे आहे ते अस्तरेकसारखं करून घेतले घेतलेलं आहे त्यानंतर जी बंद बाजू आहे पहिल्यांदा बॅकपार्ट इथे मी कटिंग करणार आहे तर बंद बाजूकडून माप टाकायचं आहे ब्लाऊजच्या उंचीचं जेवढी ब्लाऊजची उंची असेल तयार त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घ्यायचं आहे तर इथे ब्लाउजची उंची आहे चौदा इंच तयार त्याच्यामध्ये एक इंच ॲड केला पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलं समांतर अंतरावर थोडंसं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे जा लाईन ज्या आहे त्या क्रॉस जात नाही याच्यावर अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजचं डायरेक्ट अस्तरवर कसं कटिंग करायचं हे दाखवलेलं आहे तर ही लाईन जी आहे ती सरळ करून घेतली त्यानंतर शोल्डर जे आहे ते इथे घेतलेलं आहे पाच इंच बत्तीस साईजसाठी पाच इंच शोल्डर घेतलेलं आहे समांतर अंतरावर परत पाच इंचावर मार्किंग केलं आणि मु आरमोल जो आहे मुंडा जो आहे तो साडेपाच इंच घेतलेला आहे साडेपाच इंचावर शोल्डरच्या लाईनवरून मार्किंग केलेलं आहे त्यानंतर असं पुढे थोडंसं समांतर अंतरावर परत साडेपाच इंचावर मार्किंग करायचं म्हणजे मुंड्याची जी लाईन आहे तीसुद्धा क्रॉस जात नाही ती लाईन सरळ करून घेतली आता त्याच्यावर चेस्टचं माप टाकायचं छातीचं माप टाकायचं छातीचा चौथा भागाचं माप टाकायचं इथे आठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन त्यानंतर खाली कमरेचा चौथा भाग त्याच्यामध्ये एक इंच बॅगचा टक्स आणि दोन इंच शिलाई मार्जिन हे असं मार्किंग करून घेतलं इथे त्यानंतर आता इथे मी बॅगची पट्टी जी आहे तयार साडेचार इंच आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्किंग करून घेतलेलं आहे अर्धा इंच ॲड करून पाच इंचावर खालून मार्किंग केलेलं आहे खालची गळाची बॉटमची गळारुंदी अडीच इंच आहे वरची गळारुंदी जी आहे ती दोन इंच घेतलेली आहे तो बॉक्स असा ड्रॉ करून घेतला आणि गळ्याचा गोलाकार कर आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथे आर्मोलचा आकार दिलेला आहे तर सव्वा एक इंचावरून आर्मोलचा आकार द्यायचा आहे आर्मोलचं मध्य काढून घेतलं इथे मध्यापासून अशा प्रकारे हा सव्वा एक इंचावर गोलाकाराकार मागच्या साईडने द्यायचा आहे थोडंसं इथे पाव इंच खालच्या बाजूने डाऊन करायचं आहे तर आता हे मार्किंग झालेलं आहे तर केलेल्या मार्किंगप्रमाणे आता हे कटिंग करून घ्यायचं त्याआधी इथे टक्स जो आहे मागचा तर त्याचं मार्किंग केलं आहे साडेचार इंच आडवं आणि चार इंच उभं दोन्हीकडे अर्धा अर्धा इंचचा हा टक्स घेणार आहे तर हे बॅक आणि फ्रंट असे सेपरेट कट केल्यामुळे अस्तरवर आपल्याला कटिंग करता येतं तर हे बॅक पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे आता जसं ड्रॉ केलेलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे तर आता फ्रंट पार्टचं कटिंग बघूया तर फ्रंटला ओपन आहे ब्लाउज तर त्यासाठी मी इथे ओपन बाजूकडूनच हे माप टाकणार आहे इथे मी लाईन सरळ करून घेतली डबल फोल्डमध्येच आहे अस्तर म्हणजे दोन्ही पार्ट बॅक तयार होतील आपले त्यानंतर इथे पाव पाव इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडलेलं आहे लुकच्या पट्टीसाठी जे शिलाईमध्ये जाणार आहे त्यानंतर इथे शोल्डरचं मार्किंग केलं पाच इंच आर्मोलचं मार्किंग केलं साडेपाच इंच आणि त्या लाईन ज्या आहे ते ड्रॉ करून घेतल्या त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर हे जे पाव इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे हुकलुकच्या पट्टीसाठी ते सोडूनच हे मार् मार्किंग करून घ्यायचं आहे शोल्डरच्या मध्यावर टेप ठेवला आणि तिथून उंचीचं मार्किंग टाकून घेतलंय पूर्ण उंची त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून म्हणजे पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे तर ही लाईन जी आहे ती सरळ करून घेतली आता इथे तुम्ही बॅगचा जो पार्ट आहे तो आहे तसा ठेवून सुद्धा कटिंग करू शकता तर इथे मी असं बॅगचा पार्ट जो आहे तो इथे ठेवलेला थे आहे आणि जो साईडचा भाग आहे तो इथे मार्किंग करून घेतलेला आहे जी पाव इंच आपण एक्स्ट्राचं घेतलेलं होतं ते सोडून पुढे ठेवायचं आहे तर असं ड्रॉ करून घेतलं साईडचा जो भाग होता तो खाली इथे अर्धा इंच पुढच्या भागासाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे एक इंच शिलाई मार्जिन आपण नेहमीचं आणि प्लस अर्धा इंच अजून एक्स्ट्राचं घ्यायचं आहे ती मार्किंग करून घेतलं इथे गळारुंदी जी आहे ती दोन इंच घेतलेली आहे खालीसुद्धा गळा रुंदी दोन इंच घेतलेली आहे पुढचा गळा जो सहा इंच तयार आहे साडेसहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून साडेसहा इंचावर मार्किंग केलं आणि ब गळ्याचा जो गोलाकार आकार आहे तो ड्रॉ करून घेतला त्यानंतर इथे मुंड्याचा जो भाग आहे साडेपाच इंच त्याचा मध्य काढला पाव इंच आतमध्ये एक मार्किंग केलं आणि मुंड्याचा आकार जो आहे तो एक इंचावरून दिलेला आहे पुढच्या भागालासुद्धा मुंड्याच्या साईडला थोडंसं खाली डाऊन केलेलं आहे इथे आता टक्सचं मार्किंग करायचं आहे तर पावणे चार इंचावर मी मार्किंग केलं आहे पाव इंच जे आहे ते सोडून पुढे पावणे चार इंचावर मार्किंग करून घेतलं आणि उभा जो टक्स आहे आडवा पावणे चार इंच घेतलेला आहे आणि उभा जो आहे तो पाच इंच घेणार आहे ही जे अर्धा इंच खाली सोडलेलं आहे ते सोडून वरती पाच इंचावर मार्किंग करून घेतलं ब्लाऊजची उंची जास्त आहे त्याच्यामुळे इथे टक्सची उंची जी आहे ती पण जास्त येते त्यानंतर आता हा जो आकार आहे तो आर्मोलमध्ये असं जोडून घ्यायचा आहे आता इथे प्रिन्सेसच्या शेपसाठी मी दीड इंचावर एक मार्किंग करून घेतलं या पॉईंटपासून दीड इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि तिथून वरती दोन इंचावर एक मार्किंग करून घेतलं जे अर्धा इंच खाली घेतलं आहे ते सोडून वरती दोन इंचावर मार्किंग करून घेतलं आता इथून जो असा आहे तो हलक्या हाताने प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे बघू शकता इथे छान आकार आलेला आहे आता हे जे दीड इंच टक्ससाठी घेतलेलं आहे ते आपल्याला साईडला वाढून घ्यायचं आहे तर इथे दीड इंच एक्स्ट्राचं वाढून घेतलं आणि वरच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्राचं वाढून घेतलं हे जे पॉईंट आहेत ते जोडून घेतले त्यानंतर खाली जे वाढवलेलं आहे अर्धा इंच ते पण पॉईंट क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने इथे जोडून घ्यायचं आहे त्यामुळे ब्लाऊज जो आहे तो पुढच्या बाजूने उचलला जात नाही फिटिंगला व्यवस्थित बसतो तर आता हे जे ड्रॉ केलेलं आहे फ्रंटच्या भागाचं तो पार्ट ड्रॉ करून झालेला आहे आता जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीत प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग सांगितलेलं आहे बत्तीस साईज थर्टी टू साईजचं हे प्रिन्सेस ब्लाउजचं पे कटिंग आहे आता जसं ड्रॉ केलेलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घेतलं मधला आकार हा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे गळ्याचा आकारसुद्धा कटिंग करून घेतला इथे आता पट्टीसाठी आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतले त्याच्यामुळे त्याचा पफ जो आहे तो खूप सुंदर येतो तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे मी फोर फोल्डमध्ये बाहीचं कटिंगसाठी अस्तर घेतलेलं आहे फोरफोल्ड करून उंची जी आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घेतलं अस्तरची बाही आहे म्हणून आणि जी घडी आहे बाहीची ती छातीचा चौथा भाग आणि प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले कारण दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्यामुळे बाही जी आहे ती कमी पडणार नाही कॅप हाईट जे आहे ते अडीच इंचावर दिलेली आहे तिथून आतमध्ये दोन इंचवर एक मार्किंग करून घेतलं छातीचा भाग चौथा भाग आणि प्लस अर्धा इंच घेतल्यामुळे जे भाई आहे ती कमी पडत नाही कारण आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे इथून असा भाईचा आकार दिला आतमध्ये अर्धा ते पाऊन इंचावरून एक आकार देऊन घ्यायचा दुसरा इथे खाली दंड घेर आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन हे पॉईंट असे जोडून घेतले आता केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे ही प्रिन्सेस ब्लाउजची तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत ब्लाऊज कटिंग स्टिचिंग वेगवेगळ्या वेग प्रकारचे ड्रेस हँडबॅग फ्रॉक तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि अशा शिलाईचे सोप्या पद्धतीने व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटनही प्रेस करा म्हणजे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ जो आहे तो पाहता येईल तर इथे बाईचा पुढचा आकार आहे तो सुद्धा मी कटिंग करून घेतला फ्रंटच्या बाजूला फ्रंटचं नाव देऊन घ्यायचं म्हणजे जोडताना व्यवस्थित जोडलं जातं आता इथे हा जो ब्लाऊज पीस आहे ते, ते डेलिवर साडीमधला ब्लाऊज पीस आहे तर अगदी सुळसुळीत शुरु आहे तर इथे मी ब्लाऊज पीसवर अस्तर आहे ते ठेवून घेतलेलं आहे कडेने अर्धा अर्धा इंच सगळ्या पार्टमध्ये एक्स्ट्राचं ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे तर याचा स्टिचिंगचा पार्टसुद्धा मी अपलोड करणार आहे तर स्टिचिंगचा पार्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्टिचिंगचं पार्टमध्ये छोटे छोटे टिप्स सांगितलेल्या आहेत की सुळसुळीत ब्लाऊज स्टिच करताना काय काळजी घ्यायची आहे कशा पद्धतीने करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे ही तुम्ही जरी नवीन शिकणारे असल तरी तुम्हाला इझिली समजेल अशा पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे आणि ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट फिटिंगला बसतो प्रिन्सेस ब्लाऊजची ही डायरेक्ट अस्तरवर कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या कोणी माझ्या नवीन मैत्रिणी शिकत असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद